नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 30 ऑगस्ट सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. मुळा धरण पाणलोटात शुक्रवारी रात्रीपासून पाऊस पुन्हा सुरू झाल्याने धरण येत्या काही दिवसात ओव्हरफ्लो होण्याची चिन्हे आहेत. मुळा धरणाकडे मंदावलेली आवक शनिवारी सुरू झाली. धरणात काल रात्री 24,724 दशलक्ष घनफूट साठा होता. कुकडी धरण समूहातील डिंबे धरण ओव्हरफ्लो झाले असून घोट धरणाचा साठा 93% आहे. धरणाच्या पाणलोटातील इगतपुरी घोटी परिसरात काल पावसाची संततधार होती. गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. धरणातून काल सायंकाळी 4,354 क्युसेक विसर्ग होता. गंगापूर धरणातून 1,560 क्युसेक विसर्ग आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने 6,456 क्युसेक विसर्ग गोदावरीत सुरू आहे. दूध दरवाढ व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी 1 ऑगस्ट रोजी पाथर्डी तालुका भाजपच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर सुमारे 28 दिवसांनी पाथर्डी पोलिसांनी आमदार राजळे यांच्यासह भाजपच्या 30 ते 35 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात शनिवारी 632 कोरोनाबाधित वाढले, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20,585 झाली. 3,547 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाबळींची एकूण संख्या 281 आहे. दरम्यान कोरोनातून 16,757 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 80% आहे. श्रीरामपूर तालुक्यात 3 डॉक्टरांसह 23 जण कोरोनाबाधित आढळले. यातील 2 डॉक्टरांच्या कुटुंबांचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या 772 पोहोचली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत .com या संकेतस्थळाला भेट द्या. नमस्कार.